सहायक कृषी अधिकारी फेसबुक पेज आणि द फार्म बुक यूट्यूब चॅनेल परिवारातर्फे आज आपल्या सर्व श्रोत्यांचे सहर्ष स्वागत. आज 2 ऑक्टोबर 2020 आपल्या भारत देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री या दोन्ही नेत्यांची जयंती आज देशभर साजरी करण्यात आलेली आहे. या दोन्ही नेत्यांना सहायक कृषी अधिकारी परिवारातर्फे विनम्र अभिवादन. आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे कृषी विकास आणि प्रसार माध्यमे. याविषयी खास जे आज मार्गदर्शक आपल्याला लाभलेले आहेत ते महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशातही सुपरिचित आहेत, ते म्हणजे श्री शिवाजी फुलसुंदर साहेब. तर त्यांचे देखील मी परिवारातर्फे इथं स्वागत करत आहे सर. आणि आपली माते आमची माणसं, आमची माते आमची माणसं या कार्यक्रमाचे जनक म्हणूया आपण, कारण निर्माता दिग्दर्शक तर ते होतेच, म्हणजे ही त्यांची खरी ओळख. परंतु खऱ्या अर्थाने जनक आणि देशभर हा कार्यक्रम त्यांनी पोहोचवण्याचं कार्य साधलेलं आहे ही त्यांची खरी ओळख आहे. साहेबांचं जन्मगाव जुन्नर तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील वडगाव कांदळे येथे आहे. त्यांचे बीएससी ऍग्रीचे शिक्षण पुणे कृषी महाविद्यालय इथून, म्हणजेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून सन 1979 साली त्यांनी पूर्ण केले. त्यानंतर 2 वर्षामध्ये ते दिल्ली दूरदर्शन अंतर्गत मुंबई दूरदर्शनच्या वाहिनीसाठी, अर्थात आपल्या सगळ्यांची आवडती आणि परिचयाची सह्याद्री दूरदर्शन वाहिनीसाठी त्यांनी कार्यभार तिथे सुरू केला. डिसेंबर 1981 ते जून 2017 अखंड सेवेत कार्यरत होते. आणि या सर्व सेवेमध्ये त्यांनी कृषी पत्रकारिता, कृषी विकास, कृषी क्षेत्रातील संधी, महाराष्ट्रातील लोकसंगीत, महाराष्ट्रातील इतर कृषीशी निगडीत व्यवसाय यांचे अहोरात्र चित्रण केले, अहोरात्र याचा प्रसार केला. त्यानंतर सरांच्या बद्दल विशेष बोलवायचं झालं तर अगदीच निर्माता किंवा सहायक दिग्दर्शक कार्यक्रम किंवा कार्यकारी निर्माता म्हणून त्यांची सुरुवात झाली असली तरी देखील अहमदाबाद, त्यानंतर मुंबई, काही काळ दिल्ली येथे त्यांनी उपसंचालक आणि सरतेशेवटी निवृत्तीच्या वेळेस म्हणजे 30 जून 2017 सेवानिवृत्तीच्या वेळेस ते अतिरिक्त संचालक मार्केटिंग विभागाचं आणि हेड ऑफ म्हणून त्यांनी काही काळ मुंबई येथे भूषवलं. तसेच महा उपसंचालक या पदावरून ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर या सर्व कार्यकाळामध्ये सरांना काही पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहेत. सगळ्यात महत्वाचा पुरस्कार सरांच्यासाठी आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल हे चेकोस्लोवाकिया इथे 1989 साली त्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. आणि त्यामध्ये पर्यावरण या विषयावर जागृती अंतर्गत ग्रीन गोल्ड माहितीपट त्यांनी सादर केलं, तिथे त्यांची प्रशंसा करण्यात आली. त्यानंतर वसंतराव नाईक पुरस्कार हा देखील सरांना साधारणतः 1993 दरम्यान प्राप्त झालेला आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबईचे महापौर श्री महादेव देवळे किंवा त्यावेळचे अनुभवी आणि कसलेले अभिनेता ओम पुरी यांच्या हस्ते महाराष्ट्र कला निकेतनद्वारे महाराष्ट्र गौरव पुरस्कार देखील सरांना मिळालेला आहे. सर्वात दखल घेण्याजोगी गोष्ट त्यांची कुठली असेल तर महाराष्ट्राचे राज्यपाल श्री एस एम कृष्णासाहेब यांच्या हस्ते देखील त्यांना कृषी क्षेत्रातील प्रसार माध्यमांचे योगदान याविषयी सुवर्ण पदकासह शेतीमित्र पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर आणखीन एक उल्लेखनीय गोष्ट अशी की सन 2007 साली जे भारत आणि पाकिस्तान क्रिकेट मालिकेचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्यावेळेस श्री फुलसुंदर सर हे मार्केटिंग विभागाचे हेड होते. तर त्यावेळेस त्यांनी त्यावेळचे 104 करोड रुपयाचा महसूल या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून गोळा करून दिलेला आहे आणि त्याबद्दल त्यांना दिल्ली दूरदर्शन अवॉर्ड देखील प्राप्त झालेला आहे. आणि राष्ट्रपती तत्कालीन राष्ट्रपती माननीय प्रणव मुखर्जी साहेब यांच्या हस्ते सन 2014 देखील त्यांच्या कार्याचा प्रशंसा म्हणून त्यांना साधारणतः केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे राष्ट्रीय प्रसार माध्यम पुरस्कार देखील श्री शिवाजी फुलसुंदर साहेब की जे आज आपले व्याख्याते आहेत त्यांना मिळालेला आहे. आणि या वर्षीचा उल्लेख करता या वर्षीच्या सुरुवातीलाच म्हणजे 26 जानेवारी 2020 राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स तर्फे जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. परंतु ही त्यांची भूषवलेली पदे किंवा त्यांचे पुरस्कार ही तर त्यांची ओळख आहे, परंतु जन
सामान्य मध्ये खरी ओळख जी मी मगाशीच तुम्हाला म्हटलो ती म्हणजे आमची माती आमची माणसं. साधारणतः 1975 दरम्यान जो गाव रहाटी हा एक कार्यक्रम होता, आपल्या सह्याद्री दूरदर्शन वाहिनीतर्फे तो प्रसारित केला जात होता, त्याला तितकंच यश मिळत नव्हतं. त्यामुळं सरांनी पुढाकार घेऊन तो आमची माती आमची माणसं हा कार्यक्रम 1981 पासून सुरुवात केला आणि तो अजूनही आपल्या सर्वांच्या स्मरणात असेल, अजूनही तो संध्याकाळी 6:30 प्रसारित होतो सह्याद्री दूरदर्शन वाहिनीवर. ती नांगरणारी बैल जोडी, तो शेतकरी राजा, त्या लोकनृत्य करणाऱ्या महिला, हे सगळं आपण त्यामध्ये बघतो. आणि त्याचं जे आकर्षक गीत आहे त्याची चाल सुद्धा स्वतः सरांनी दिलेली आहे. त्याचे अर्थातच गीतकार प्रसिद्ध कवी शांताराम नांदगावकर होते, परंतु चाल फुलसुंदर साहेबांनी स्वतः दिलेली आहे. आणि असा हा कार्यक्रम, त्याचबरोबर बोलबिडू हा कार्यक्रम असेल, त्यानंतर गप्पा टप्पा हा कार्यक्रम असेल, या सगळ्या सह्याद्री दूरदर्शन वाहिनीचे जे टीआरपी रेटिंग, आज जे टीआरपी रेटिंगवर विषय सगळे प्रसार माध्यमे घेतात, तर त्या काळी शिवाजी फुलसुंदर साहेबांनी योग्यरित्या समयसूचकता बाळगून प्रतिनिधित्व करून त्यांनी ते सह्याद्री दूरदर्शन वाहिनीला आणि कृषी क्षेत्राला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे. तर मी आजचे आपले प्रमुख वक्ते श्री शिवाजी फुलसुंदर साहेब आपले पुन्हा एकदा इथं मी स्वागत करतो. आणि कृषी विकास आणि प्रसार माध्यम याविषयी आमच्या फेसबुक लाईव्ह पेज तसेच युट्यूब चॅनेल आमचा द फार्म बुक, त्या दर्शकांना आपण माहिती द्यावी ही विनंती. धन्यवाद. सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि सर्वप्रथम मी आपल्या सहाय्यक कृषी अधिकारी या फेसबुकच्या टीमचं खूप खूप अभिनंदन करतो. आज तसं पाहिलं तर त्रिवेणी संगम आहे असं म्हणायला हरकत नाही. आज 2 ऑक्टोबर ह्या दिवशी 2 महान व्यक्तींचा जन्म झालेला आहे. ते म्हणजे आपले माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री, ज्यांनी आपल्याला जय जवान जय किसान हा नारा दिला. आणि त्यांनी सुद्धा आपल्या जवानांबरोबरच किसानांचं शेतकऱ्यांचं किती महत्व आहे याचा जो घोषवाक्य दिलं त्याचे जनक. त्याचप्रमाणे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची सुद्धा आज जयंती आहे, त्यांचं कार्य आपल्या समोर आहेच. त्यानंतर दुसरा जो महत्वाचा दिवस आहे तो म्हणजे 2 ऑक्टोबर याच दिवशी आपल्या दूरदर्शन होत आहे. तर त्यानिमित्त प्रथम सर्व दूरदर्शन मुंबईच्या आमच्या सहकार्यांचं आणि त्यांचं अभिनंदन. आणि तिसरा अत्यंत महत्वाचा दिवस म्हणजे आपली ही जी सहाय्यक कृषी अधिकारी फेसबुक पेज आहे यांचा हा 100वा कार्यक्रम आहे. आणि या 100व्या कार्यक्रमासाठी मला आपण आमंत्रित केलं त्याबद्दल मी आपल्या या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार पण मानतो. एखादं फेसबुक पेज 100 कार्यक्रमांपर्यंत चालवणं आणि तेवढंच सातत्य त्याच्यामध्ये ठेवणं ही तशी जिकरीची गोष्ट आहे. आणि आपली ही टीम त्यामध्ये यशस्वीपणे कार्य करीत आहे त्याबद्दल आपण सर्वांचं मनापासून अभिनंदन. 2 ऑक्टोबर असल्यामुळे आज महात्मा गांधींचा जन्मदिवस आहे. आपण महात्मा गांधींचं कार्य अफाट आहे, आज त्या कार्याची सगळ्यांना ओळख आहे, पण त्यांचे शेतीविषयी सुद्धा एक प्रगल्भ विचार आपल्या महात्मा गांधींचे होते. त्यांनी असं म्हटलेलं होतं की शेती हा कोणत्याही विकासाचा पाया आहे, कोणत्याही विकासाचा कणा आहे. आणि म्हणूनच त्यांनी ज्या ऍग्रिकल्चरच्या पॉलिसीज आहेत त्या चांगल्या असाव्यात आणि त्या लोकांच्या नेटवर्क पर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आणि हे नेटवर्क कसं पाहिजे तर जे आपलं कुटीर उद्योगांचं आहे, जे शेतीला पूरक व्यवसाय करतात त्यांच्यासाठीचं आहे, त्यासाठी असलं पाहिजे असं त्यांची धारणा होती. आणि म्हणूनच आपण ज्यावेळी कुटीर उद्योग म्हणतो त्यावेळी आपल्याला कदाचित आठवत असेल की पूर्वी 12 बलुतेदारांची पद्धत होती, त्यामध्ये कुंभार, सुतार, सोनार किंवा इतर जे काम शेतीला जे पूरक व्यवसाय करणारे होते ते जे कुटीरोद्योग करत होते त्यांना त्यांचा विकास व्हावा आणि पर्यायाने आपल्या शेतीच्या विकासाबरोबर त्यांचा सुद्धा विकास व्हावा ही त्यांची धारणा होती. आणि म्हणूनच त्यांनी या शेतीबरोबरच या कुटीरोद्योगांना प्रोत्साहन दिलं.
आणि त्या मार्फत लोकांना व्यवसाय मिळू शकेल ही त्यांना खात्री होती आणि म्हणून त्यांनी त्याचा पाठपुरावा केला. त्यानंतर त्यांनी अत्यंत महत्वाचं असं म्हटलेलं आहे की आपली जी काळी आई आहे त्या काळी आईला जर आपण तिचं जर सेवा करण्याचं विसरलो, तिची मशागत करण्याचं विसरलो, तर ती काळी आई सुद्धा काही दिवसांनी आपल्याला विसरते. म्हणजेच आपण आपल्या शेतीच्या कामामध्ये शेतीमध्ये सतत कार्यमग्न राहिलं पाहिजे असं महात्मा गांधींनी म्हटलेलं होतं. आता आपल्या आमची माती आमची माणसं कार्यक्रमाचं जे शीर्षक गीत आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही ह्याच शब्दांचा वापर करायचा प्रयत्न केलेला आहे. ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई, आणि आमची जशी ही आमची माती आमची माणसं सगळ्यांना सामावून घेणारी ही आपली काळी आई आहे, तिचा त्यांनी पुनरुच्चार केलेला होता. आणि तिचं काळजी घ्या तर ती आपली सुद्धा काळजी घेईल आणि आपल्याला भरभरून उत्पन्न देईल अशी त्यांची धारणा होती. त्यानंतर जसं मी सुरुवातीला म्हटलं की त्यांनी एक महत्वाचं निरीक्षण शेतीविषयीचं करून ठेवलेलं होतं, ते म्हणजे आपल्या भारताच्या आर्थिक विकासाचा जो हा शेती व्यवसाय आहे हा शेती व्यवसाय भारताच्या आर्थिक विकासाचा कणा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. जर आपण शेतीकडे जर व्यवस्थित लक्ष दिलं, शेतीला विकास साधण्यासाठी त्या ज्या आवश्यक गोष्टींचा पुरवठा जर दिला आणि त्याला जर प्रोत्साहन दिलं तर आपल्या आर्थिक भारताच्या आर्थिक व्यवस्थेत सुद्धा त्याचं महत्वाचं योगदान असंच राहू शकेल असं त्यांनी त्यावेळी आपल्याला सांगितलेलं होतं. आणि विशेष म्हणजे साधारण 73 वर्षापूर्वी म्हणजे 12 नोव्हेंबर 1947 साठी महात्मा गांधींचं फक्त एकच रेडिओला भाषण झालेलं होतं, ते होतं 12 नोव्हेंबर 1947 साठी. आणि तोच दिवस ऐतिहासिक दिवस आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही, कारण त्यांना काही जे रिफ्युजीज होते स्वातंत्र्य लढ्याच्या नंतरचे, तर त्या रिफ्युजींना भेटायला जाण्याचे जाऊ शकले नाहीत म्हणून त्यांनी आकाशवाणी केंद्रातून त्यांना उद्देशून भाषण केलेलं होतं. आणि त्या भाषणाच्या मार्फत ते आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलेले होते आणि त्या आकाशवाणीच्या मार्फत ते असंख्य लोकांपर्यंत पोहोचलेले होते आणि त्याच्यातून त्यांना जाणवलं की ही आकाशवाणी सारखी प्रसार माध्यम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप आपल्याला आवश्यक आहेत असं त्यांनी म्हटलं. आणि ह्या दिवसालाच 12 नोव्हेंबरला आपण त्यानंतर जनप्रसारण दिवस म्हणजेच पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंग डे असा म्हणून पाळत आहोत आणि तो दरवर्षी 12 नोव्हेंबरला आपल्या दूरदर्शन आणि आकाशवाणी मार्फत नियमितपणे साजरा केला जातो. आता ज्यावेळी आपण कृषी विकास म्हणतो तर कृषी विकासाची अनेक अंग आहेत, त्याच्यामध्ये संशोधन होत असतं, त्याच्यामध्ये प्रात्यक्षिक असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळे शेतीच्या संबंधाची संशोधन असतात, आपल्या दुग्ध व्यवसायाचे असतात, इंजिनिअर अनेक विषय आपल्या कृषी क्षेत्रामध्ये मोडतात. हे संशोधन जरी विद्यापीठामध्ये होत असेल, संशोधन संस्थांमध्ये होत असेल, पण ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं तरच त्याची परिणामकारकता आणि त्याचं यश त्याच्यामध्ये सामावून घेऊ शकतो. आणि ते संशोधन जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर पोहोचवायचं असेल तर तिथे आपल्याला मास मीडियाची गरज लागते, प्रसार माध्यमांची गरज लागते. तर ह्या प्रसार माध्यमांचा योग्य जर वापर आपण केला तर हे कृषी विकासाचं तंत्रज्ञान, कृषी विकासाचं संशोधन आपल्या शेतकऱ्यांपर्यंत परिणामकारकपणे पोहोचू शकेल. आणि म्हणूनच आज कृषी विकासामध्ये प्रसार माध्यम अत्यंत महत्वाची आहेत. आता प्रसार माध्यम म्हणजे कोणती, तर आपण जी माध्यम एकाच वेळी अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकतात त्यामध्ये आपण बघितलं तर त्यामध्ये दूरदर्शन आहे, दूरदर्शन मध्ये आपण डिटेल मध्ये नंतर येऊया. त्यानंतर चित्रपट आहेत, आपल्याला कदाचित स्मरणात असेल की गिरीश कर्नाडने दिग्दर्शित केलेला मंथन हा गुजरातमधील दुग्ध व्यवसायावर आधारित एक चित्रपट होता. त्या चित्रपटाच्या माध्यमातून आपला गुजरातचा दुग्ध व्यवसाय भारतभरच नव्हे तर भारताच्या बाहेरपर्यंत पोहोचला अशी अत्यंत परिणामकारकपणे तो चित्रपट त्यांनी केलेला होता. त्यानंतर जे लिखित साहित्य आहे ते लिखित साहित्य आहे, वृत्तपत्र आहेत, जवळपास यांच्यामध्ये जे लेखन होतं त्याच्यामध्ये लेख येतात, संशोधन आर्टिकल्स येतात, त्यांचा सुद्धा हा प्रसार माध्यम म्हणून आपण वापर करू शकतो.
आणि यांचं आता याच्यामध्ये आपण जर सगळी ही माध्यमं बघितली तर प्रत्येकाचं एक वेगवेगळं वैशिष्ट्य आहे. वैशिष्ट्याबरोबर त्यांचे काही दुष्परिणाम सुद्धा आहेत, पण आपण जास्तीत जास्त वैशिष्ट्यांकडे पाहायला गेलं तर वृत्तपत्र आणि लिखित साहित्य हे स्वस्तही असतं आणि लोकांना परवडतं पण. शिवाय आपल्याला जेव्हा वेळ असेल तेव्हा आपण त्याला वाचू शकतो, त्याला रेफर करू शकतो, त्याच्यातून माहिती घेऊ शकतो आणि ते आपण अनेक दिवस आपल्या बरोबर त्यांना साठवून ठेवू शकतो. म्हणजे आजपासून 10 वर्षांनी जरी आपल्याला एखाद्या लेखाची गरज पडली, रेफरन्सची गरज पडली, तर आपण आपल्या त्या संग्रहातून काढून आपण ते डेफिनेटली वाचू शकतो आणि त्याची माहिती घेऊ शकतो. त्याचप्रमाणे याच्यामुळे थोडासा आपल्याकडे नाही म्हटलं तरी वाचनाचा सुद्धा लोकांमध्ये आवड निर्माण होऊ शकते आणि साक्षरतेचं प्रमाण सुद्धा वाढवण्याला त्याच्यामध्ये स्कोप असू शकतो. त्यानंतर आहे सोशल मीडिया. सोशल मीडियानंतर आपण डिटेलमध्ये नंतर बोलूच. आणि त्याच्यानंतर जी दोन महत्वाची प्रसार माध्यमं आहेत जी आतापर्यंत खूप यशस्वीपणे आणि परिणामकारकपणे आपल्या भारतामध्ये कार्य करीत आहेत ते म्हणजे आकाशवाणी आणि दूरदर्शन. आपण थोडक्यात जर आकाशवाणीचं आकाशवाणीकडे जर बघितलं तर आज मितीला आपल्या संपूर्ण भारतामध्ये जवळपास 480 जवळपास आकाशवाणीची केंद्र आहेत आणि ही ह्या केंद्रांमधून सुरुवातीच्या काळापासूनच आपल्या कृषीविषयक कार्यक्रमांना प्राधान्य दिलेले आहेत. आकाशवाणीचे कार्यक्रम जवळपास 92% आपल्या भारतामध्ये पोहोचत आहेत आणि जवळपास 99.19% एवढं पॉप्युलेशन, एवढी लोकसंख्या त्यांनी कव्हर केलेली आहे. आणि सगळ्या जर भारताचा आपण विचार केला तर 23 भाषांमध्ये आणि 179 डायलेक्ट्स म्हणजे आपल्या ज्या बोली पद्धती आहेत त्या पद्धतींमध्ये किंवा भाषांमध्ये, बोली भाषांमध्ये हे कार्यक्रम प्रसारित केले जातात. आपल्या सगळ्यांना आठवत असेल आपल्या पुणे आकाशवाणी किंवा मुंबई आकाशवाणीचा कार्यक्रम माझं घर माझं शेत, आणि त्यामध्ये जी नभोवाणी शेती शाळा होती मला पण आठवते आमच्या लहानपणी ज्यावेळी आम्ही शाळेमध्ये होतो त्यावेळी आपला हा नभोवाणी शेती शाळेचा कार्यक्रम नियमित ऐकत होतो आणि ह्या नभोवाणी शेती शाळेमधून आपल्या शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती आकाशवाणीने अनेक वर्ष पुरवलेली आहे. आणि तसाच आपला हा माझं घर माझं शेत हा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये जरी मराठीत असला तरी भारताच्या इतर राज्यामध्ये त्या त्या राज्यांच्या भाषांमध्ये तो प्रसारित केला जात असतो. त्यानंतर आपण आता जे महत्वाचं जे मास मीडियाचं साधन आहे ते आहे टेलिव्हिजन. आज मितीला आपल्या भारतामध्ये जवळपास 905 टेलिव्हिजनची चॅनल्स आहेत. म्हणजे 19 मार्चला जो सर्वे झाला होता त्या सर्वेनुसार 905 प्रकारचे विविध चॅनल्स आहेत. आणि त्या चॅनल्समध्ये म्हणजे टेलिव्हिजनचा साधारण काय फायदा होऊ शकतो शेतकऱ्यांना म्हणा किंवा सगळ्याच प्रेक्षकांसाठी त्याचा कसा फायदा होऊ शकतो. म्हणजे टेलिव्हिजनचं असं आहे की आपण आपल्या घरामध्ये बसून आपल्याला आपल्या सोयीप्रमाणे आपल्या आवडीप्रमाणे आपले कार्यक्रम बघता येतात आणि हे स्ट्रॉंग मीडियम ऑफ मास कम्युनिकेशन आहे. त्याच्यामध्ये ऑडिओ पण तुम्हाला आवाज पण येतो आणि हलती चित्र पण दिसतात, व्हिडिओ पण दिसतो, त्यामुळे त्याची खूप परिणामकता आपल्या प्रेक्षकांवर होत असते. याला मास मीडियम का म्हटलेलं आहे? मास मीडियम म्हणजे आपण एका वेळी अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकतो. जर आपला एक संदेश आपल्याला जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर टेलिव्हिजन सारखं माध्यम आतापर्यंत खूप प्रभावीपणे काम करीत आहे. त्यामुळे ते आपल्या टेलिव्हिजनच्या माध्यमातून आपण परिणामकारकपणे अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आता आपल्या सर्वांना विविध खाजगी वाहिन्यांचे मनोरंजनपर कार्यक्रम बघण्याची सवय झालेली आहे आणि त्याच्यामध्ये विशेष करून ज्या मालिका आहेत त्या मालिकांबरोबर आपला इमोशनल एंगेजमेंट होऊन जाते. आपण त्या मालिकेतल्या पात्रांचा एक भाग आहोत इतके आपण त्याच्यामध्ये त्या मालिकांमध्ये रमून जातो, त्या पात्रांमध्ये रमून जातो आणि कुठे ना कुठे ह्या कथा ही पात्र आपल्या बरोबर आपणच आहोत असं आपण त्या मालिकांच्या मार्फत पाहत असतो, मालिकांमध्ये पाहत असतो आणि त्यामुळे त्या खूप लोकप्रिय आपल्याला झालेल्या आहेत. टेलिव्हिजनचा बेसिक जो उपयोग आहे तो म्हणजे माहिती देणं, शैक्षणिक देणं आणि माहितीचं प्रसारण करणं, माहिती देणं आणि त्याच्याच बरोबर जर मनोरंजन आलं तर खूपच छान असतं. पण आता झालंय काय की आपला जो
टेलिव्हिजनचा उद्देश जो होता इन्फॉर्मेशन एज्युकेशन म्हणजे माहिती आणि शिक्षण, पण आता त्याच्या पलीकडे जाऊन त्याचे करमणूक प्रधान सगळी टेलिव्हिजन इंडस्ट्री झालेली आहे. त्यामुळे असं कधी कधी वाटतं की आपलं दूरदर्शनचे जे कार्यक्रम आहेत ते नेहमीच माहिती आणि शैक्षणिक कार्यक्रमांच्या गाभ्यावर आधारित असतात. आणि त्यामुळे आपल्या ह्या दूरदर्शनच्या माध्यमातून आपण आपल्या विशेष करून जे शेतीविषयक कार्यक्रम आहेत त्या शेतीविषयक कार्यक्रमांना प्राधान्य दिलेलं आहे. आपल्या एक गोष्ट लक्षात आलेली असेल की आतापर्यंत दूरदर्शन शिवाय कोणत्याही खाजगी वाहिनीने, आपल्या मराठीतल्या एक दोन खाजगी वाहिन्या सोडल्या तर त्यांनी काही दिवस आपले कृषीविषयक कार्यक्रम प्रसारित केले होते, पण दूरदर्शनच्या सुरुवातीपासून आपल्या ह्या दूरदर्शनवर भारतभर कृषीविषयक कार्यक्रम प्रसारित होत आलेले आहेत. आता जर आपण थोडक्यात आपली टेलिव्हिजनचा आपल्या भारतामधला जर इतिहास बघितला तो थोडासा मनोरंजक आणि माहितीपूर्ण आपल्याला वाटेल म्हणून मी मुद्दाम सांगतोय. टेलिव्हिजनचा शोध जॉन बेरीने 1923 लावला, 23 सालामध्ये लावला, पण आपल्या भारतामध्ये तो 15 सप्टेंबर 1959 साली आगमन झालं. पण 1959 ते 1965 या मधल्या काळामध्ये फक्त एका छोट्याशा रूम मधून आपण टेलिव्हिजनचं प्रसारण करत असू, पण 1965 मध्ये आकाशवाणीच्या स्टुडिओ मधून त्याला थोडस भव्य स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि दिल्ली आणि जवळपासच्या 40 किलोमीटरच्या परिसरामध्ये दूरदर्शनचे कार्यक्रम दिसू लागले. पण ते सुद्धा तसेच प्रायोगिक तत्वावरच आणि त्याच्यामध्ये फक्त शेतीविषयक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचं प्रसारण होत असे. पण जसं जसं टेलिव्हिजनची परिणामकारकता सगळ्यांना जाणवू लागली त्यानंतर मग त्याचं जाळं मोठ्या प्रमाणात वाढायला सुरू झालं आणि 2 ऑक्टोबर 1972 म्हणजे आज मुंबई दूरदर्शनला 48 वर्ष पूर्ण होत आहेत या दिवशी मुंबई दूरदर्शनचं उद्घाटन झालं, स्थापना झाली. आणि त्याचबरोबर अमृत पंजाबमधील पंजाबचं एक चंदीगडचं दूरदर्शन केंद्र, बेंगलोर, कोलकाता अशी अनेक केंद्र आपल्या भारतामध्ये सुरू झाली. त्यानंतर तोपर्यंत काय व्हायचं की फक्त आपल्या त्या प्रत्येक राज्यामध्ये किंवा प्रत्येक त्या शहरामध्ये दूरदर्शनचे कार्यक्रम दिसत होते, पण आपला दिल्लीतील कार्यक्रम संपूर्ण भारतभर दिसावा ही यंत्रणा पुढे आली आणि 1982 साली ज्यावेळी आपलं एशियन गेम्स होते त्या एशियन गेम्सच्या सुमारास आपलं सगळं हे दूरदर्शनचं नॅशनल चॅनल सुरू झाले. त्याच्यामध्ये दिल्लीवरूनच कार्यक्रम निर्मित व्हायचे, प्रसारित व्हायचे आणि आपल्या भारतभरच्या मुख्य केंद्रांवर ते सहक्षेपण किंवा सहप्रसारित होत असत. त्यानंतर त्याच्यामध्ये एक क्रांती होत गेली. 15 ऑगस्टला जे 82 मध्ये जी आपली रिपब्लिक डेची परेड झाली होती, प्रजासत्ताक दिनाची जी परेड झाली होती ती आपण पहिल्यांदा कलरमध्ये दाखवली. आणि आज भारतामध्ये दूरदर्शनचं आपण जर नुसतं नेटवर्क बघितलं तर जवळपास 18 रिजनल केंद्र किंवा प्रादेशिक वाहिन्या या दूरदर्शनच्या पूर्ण भारतभर आहेत आणि प्रत्येक ही प्रादेशिक वाहिनी आपले कृषीविषयक कार्यक्रम प्राधान्याने प्रसारित करत असते. पण त्याचबरोबर आपण आता सध्या महाराष्ट्रामध्ये जे काही मराठी प्रादेशिक वाहिन्या आहेत त्यांचं थोडस अवलोकन केलं तर या एंटरटेनमेंट म्हणजे मनोरंजनाच्या वाहिन्या आहेत, न्यूज चॅनल्स आहेत आणि त्याचबरोबर आपले दूरदर्शनची पण वाहिनी आहे. तर आता मी मागे जसं म्हटलं की या सगळ्या वाहिन्यांमध्ये फक्त दूरदर्शनचीच वाहिनी अशी आहे की ती अव्याहत आपल्या कृषीविषयक कार्यक्रम निर्मित करत असते. तर साधारण आपले हे ऍग्रिकल्चरचे कार्यक्रम दूरदर्शनवर म्हणजे भारतभरच्या दूरदर्शनमध्ये कसे प्रसारित होते त्याचीही थोडक्यात माहिती आहे. कृषीदर्शन कार्यक्रम आपल्या दिल्लीवरून 26 जानेवारी 1967 सुरू झाला आणि आपल्या मुंबईमधून जसं मी सांगितलं मागाशी त्याप्रमाणे 2 ऑक्टोबर 1972 गाव रहाटी या नावाने तो कार्यक्रम सुरू झाला होता आणि त्यानंतर त्याचं नाव आमची माती आमची माणसं असं करण्यात आलं. आणि हे सगळे कार्यक्रम आपल्या दूरदर्शनच्या मुंबईच्या स्टुडिओ मधून तयार होत असत आणि सुरुवातीला ते पुण्यापर्यंत मायक्रोवेव्हच्या लिंक मार्फत पोहोचत होते. आणि हे सगळे कृषीविषयक कार्यक्रम तेव्हापासून आतापर्यंत 6:30 ते 7 या वेळामध्ये
प्रसारित होत असतं आणि त्यांचं पुन्हा प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी होत असतं. पण मध्येच आपण काही 2004 सुमारास आपल्या भारत सरकारच्या कृषी खात्यातर्फे त्यांनी सुद्धा आपल्या ह्या दूरदर्शनच्या कार्यक्रमांची परिणामकारकता बघितली आणि याच दूरदर्शन मधून त्यांनी काही कृषी विषय कार्यक्रम जे आपल्या दूरदर्शनचे ऍग्री कृषी विषय कार्यक्रम होते त्याच्याशिवाय साधारण एक 1.5 तासाचे कार्यक्रम 30 मिनिटांचे कार्यक्रम त्यांनी कृषी दर्शन ह्या नावाखाली सुरू केलेलं आहे आणि ते सुद्धा आतापर्यंत सुरू आहेत. म्हणजेच आपल्या दूरदर्शनच्या रिजनल वाहिन्या किंवा प्रादेशिक वाहिन्या प्रत्येक वाहिनी दिवसाला 1 तासाचा वेळ आपल्या ह्या कृषी विषयक कार्यक्रमांसाठी देत असतं. तसं पाहिलं तर ही खूप मोठी आणि आनंदाची गोष्ट आहे. त्यानंतर त्याचा पुढचाच भाग म्हणून जसं सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे आपल्या माननीय पंतप्रधानांच्या हस्ते मे 2015 आपला डीडी किसान हा फक्त आणि फक्त शेतकऱ्यांसाठी दूरदर्शनची वाहिनी सुरू झाली. मला आनंदाने सांगावं असं वाटतं की ह्या वाहिनीच्या लॉन्चमध्ये माझा महत्वाचा सहभाग होता आणि तेव्हा ती आपली दूरदर्शनची किसान वाहिनी म्हणजे डीडी किसान ही सुद्धा आपल्या शेतकऱ्यांसाठी 24 तास शेतीविषयक कार्यक्रम निर्मित आणि प्रसारित करत असते. आपण सगळ्यांनी आपल्या ह्या दूरदर्शन किसानचे कार्यक्रम यासाठी पाहावेत की आपल्या महाराष्ट्राशिवाय आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये शेतीविषयी काय संशोधन चालू आहे, तिथली शेती कशी आहे, तिथले शेतकरी कसे आहेत, त्यांची पिके कोणती आहेत, ते कशा अडचणीत आणि कशा परिस्थितीमध्ये आपली शेती करत असतात या सगळ्यांची माहिती आपल्याला तिथे पाहता येऊ शकते. त्यानंतर बऱ्याच वेळा मला प्रश्न विचारला जातो की आपण एवढे कार्यक्रम करता पण बऱ्याच वेळा कॅमेरा समोर आला की सगळे गडबडून जातात, तर ते व्यवस्थित व्हावं म्हणून मला वाटलं की आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना आणि अधिकाऱ्यांना साधारण कॅमेऱ्या समोर गेलं तर कशा पद्धतीने आपण कॅमेऱ्याला फेस केलं पाहिजे त्याबद्दलचे ह्या काही टिप्स आहेत त्या आपण बघून घ्या. कारण प्रत्येक जण आपल्या विषयामध्ये निष्णात असतो, खूप त्याच्यामध्ये पूर्ण त्याला त्या विषयाची माहिती असते आणि आपण सहज म्हणलं तरी मला कॅमेरा सगळी माहिती आहे. पण होतं काय की एकदा कॅमेरा समोर आला की आपल्याला सगळं विसरायला होतं आणि आपण आता काय बोलावं आणि कसं बोलावं हा प्रश्न सगळ्यांना बऱ्याच लोकांना पडत असतो. कारण समोर कॅमेरा दिसतो, उजव्या बाजूला लाईट, डाव्या बाजूला लाईट्स, गळ्यामध्ये माईक लावलेला असतो, आजूबाजूचे लोक सगळे आपल्याकडे एकाग्रतेने पाहत असतात आणि हे सगळं सगळे आपल्या डोळ्यासमोर दिसले की आपण एकदम भांबावून जातो. तर मग आता आपला कार्यक्रम कसा करायचा आणि आपण बोलायचं कसं हे सगळ्या गोष्टी तिथे आपल्याला नकळत अनुभवाव्या लागतात, बघाव्या लागतात. त्यासाठी फक्त काही करायची गरज नाही, फक्त आपण एक चांगली तयारी करून यायची, प्रॅक्टिस करायची आणि साधारण त्या आवाजाचं जर आपण रेकॉर्डिंग केलं तर आपलाच आवाज आपला कसा ऐकायला येतो, कसा वाटतो हे जर केलं तर काहीही घाबरण्याचं कारण नसतं. कारण कॅमेऱ्याच्या पाठीमागे जो चमू असतो, जे सहकारी असतात, तो आपला कार्यक्रम जास्तीत जास्त चांगला कसा होईल, आपण आपल्या पडद्यावर छान कसे दिसाल हेच करायचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे आपण न घाबरता कॅमेऱ्याच्या समोर आपली जी माहिती आहे ती उत्साहानं आणि आनंदानं द्यायला हवी. त्याचबरोबर आपण आपल्याला आत्मविश्वासानं त्या विषय कॅमेऱ्याच्या समोर जायला हवं. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं तसं पहिला जर अनुभव असेल तर खूपच भीतीदायक वाटतं, भीती वाटल्यासारखं होतं आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की अरे खूप घाबरायला होते कॅमेरा म्हणजे, पण तसं काही घाबरण्याचं कारण नाहीये. याच्यामध्ये 2 प्रकारे असतात, एक कॅमेरा आपल्या शेतात येऊन किंवा आपल्या शेताच्या बांधावर येऊन चित्रीकरण करत असतो त्यावेळी एकच कॅमेरा असतो, त्यावेळी लाईट्स वगैरे कमी असतात, त्यावेळी विशेष घाबरायला होत नाही. पण कधी कधी जर आपल्याला दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये बोलवलं गेलं तर तिथे 3-4 कॅमेरा आपल्या समोर दिसतात, त्या कॅमेराच्या मागे कॅमेरामन असतात, इतर दूरदर्शनचा स्टाफ असतो, वरतून बऱ्याच लाईट्स असतात, त्यामुळे आपण अगदी गांगरून गेलोय असं व्हायचं. पण तसं काही घाबरण्याचं कारण नसतं. म्हणून परत एकदा मी सांगतो की आपण स्टुडिओमध्ये आला की स्टुडिओचे तुम्ही पाहुणे असतात आणि तुम्हाला जास्तीत जास्त कम्फर्ट कसा मिळेल याचा तिथे प्रयत्न केलेला असतो. त्यामुळे आपण काही घाबरण्याचं कारण नसतं, कारण आपले आजूबाजूचे सगळे लोक आपल्या कम्फर्टसाठी झटत असतात. आणि बऱ्याच वेळा आपण असं करायचं असतं की आपण आपल्या प्रेक्षकांशी संवाद साधायचा असतो, आपल्या प्रेक्षकांशी मोकळेपणानं बोलायचं असतं आणि प्रेक्षकांच्या भाषेत बोलायचं असतं.
अनेक वेळा असं होतं की आपली भाषा ही तांत्रिक भाषा असते आणि नाही म्हटलं तरी थोड्याफार फरकाने ती पुस्तकी भाषा असते, त्यामुळे आपल्या प्रेक्षकांच्या डोक्यावरून जाते की काय असं वाटतं. पण तीच माहिती आपण जर आपल्या शेतकऱ्यांच्या बोली भाषेमध्ये देण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं ती त्याच्यातून जास्त जवळीक साधली जाऊ शकते. त्याचबरोबर आपले जे आपण जे कपडे परिधान केलेले असतात ते स्वतः कपडे सुद्धा आपल्या शेतकऱ्यांच्या साधारण त्यांना मिळते जुळते असले तर त्यांना आणखी आपल्या बोलणाऱ्या विषयतज्ञाबद्दल एक्सपर्ट बद्दल एक जवळीक वाटू शकते. त्याचप्रमाणे आपल्या चेहऱ्यावरचे जे हावभाव असतात याच्यावर आपल्याला खूप नियंत्रण ठेवावं लागतं. कारण बऱ्याच वेळा काय असतो की आपण जेव्हा उघड्या डोळ्याने पाहतो तेव्हा आपल्याला अनेक गोष्टी दिसत असतात, पण त्याच जर कॅमेराच्या माध्यमातून बघितल्या तर फक्त आपला चेहरा आणि एवढाच भाग दिसत असतात. त्यामुळे आपण डोळ्याने जरी नुसतं असं जरी बघितलं किंवा इकडे जरी बघितलं तर ते मोठे डोळे दिसतात किंवा ते हावभाव विचित्र दिसतात, किंवा असे डोळे जरी असले तरी ते सुद्धा डोळे खूप मोठे असतात. म्हणून ह्या ही काळजी आपण घ्यायला हवी. त्याचबरोबर आपण नेहमी कॅमेऱ्यामध्ये बघून बोलायचंय. आपल्या कॅमेऱ्याच्या मागे कॅमेरामन असतो, त्याच्याकडे जरी आपण बघितलं तरी आपण आपल्या प्रेक्षकांशी संवाद साधतोय असं त्याचा फील येत असतो, त्याचं असं आपल्याला वाटत असतं. त्याचबरोबर आपण आपल्या कपड्यांचा रंग, आपण ज्या ठिकाणी बसलोय त्याच्या पाठीमागचा रंग, ह्या गोष्टींची सगळी माहिती घ्यायची असते. त्याच्याबद्दल थोडासा नाही म्हटलं तरी अभ्यास करायचा असतो. सुरुवातीच्या काळामध्ये काळे पांढऱ्या कपड्यांची खूप अडचण होत असे, परंतु आता तंत्रज्ञानामध्ये इतकी क्रांती झालेली आहे की आपले पांढरे कपडे असतील, बॅकग्राऊंड ब्लॅक असेल तरीही डिजिटल कॅमेरा त्याचं सगळं नियंत्रण करतात आणि आपण जास्तीत जास्त चांगले कसे दिसाल हे त्याच्या माध्यमातून प्रयत्न होत असतो. आता हे झालं दूरदर्शनच्या बद्दलचं. तर दुसरं जे महत्वाचं माध्यम आपल्या समोर येत आहे ते म्हणजे सोशल मीडिया. या सोशल मीडियामध्ये जास्त सांगायची मला काही गरज वाटत नाही, कारण प्रत्येक जणच आज फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, पिंटरेस्ट, युट्यूब आणि व्हॉट्सअपचा वापर करत असतो. आता सोशल मीडियाचा जर वापर आपण पॉझिटिव्हली केला तर त्याचा खूप फायदा आपल्या शेतकरी बांधवांना होऊ शकतो. एक मार्केटिंगचं एक महत्वाचं टूल, महत्वाचं साधन म्हणून आपण याच्याकडे पाहत असतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकऱ्यांनी व्हॉट्सअपचे ग्रुप तयार केलेले आहेत. मला इथे सांगावंसं वाटेल की आपले संजीव माने यांनी ऊसाच्या शेतीबद्दल माहिती देणारे बऱ्याच मोठा शेतकऱ्यांचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केलेला आहे आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून एक सकारात्मक माहिती, एक पॉझिटिव्हिटी आपल्या शेतकऱ्यापर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचप्रमाणे अनेक विभागामध्ये, अनेक भागांमध्ये आपले हे व्हॉट्सअपचे ग्रुप होत आहेत, झालेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून ही शेतीविषयक माहिती आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहोत. त्यानंतर युट्यूबच्या माध्यमातून आपण अनेक शेतीविषयक कार्यक्रम, शेतीविषयक माहितीपट पाहत असतो आणि त्याची खरोखरच आपल्याला खूप मार्गदर्शन आणि माहिती मिळत असते. विशेष करून फेसबुक, युट्यूब आणि व्हॉट्सअप हे तीन सोशल मीडियाची माध्यम आहेत. ही मोठ्या परिणामकारकपणे आपल्या शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होत आहेत, त्याचा परिणामही चांगला आहे. मला वाटतं त्यांचे काही फायदे सोशल मीडियाचे आपल्याला जाणून घ्यायला हरकत नाही, कारण या सोशल मीडियाच्या माध्यमातून, आपण सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत एकावेळी पोहोचू शकतो. उदाहरणार्थ आपला हा फेसबुकचा कार्यक्रम आज आपण प्रसारित करत आहोत, या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा आज आपण ह्या महत्वाच्या विषयावर अनेक लोकांपर्यंत पोहोचलो आहोत. त्याप्रमाणेच युट्यूब जवळपास 73% पर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेली आहे, फेसबुक 68% पर्यंत लोकांपर्यंत पोहोचले आहे आणि बाकी ट्विटर म्हणा, स्नॅपचॅट म्हणा, लिंक्डइन म्हणा, हे अजून लोकांमध्ये पोहोचत आहेत, लोकांना त्याच्याबद्दलची माहिती होती. त्याचप्रमाणे ह्या माध्यमातून आपण डायरेक्ट आपल्या ऑडियन्सशी, आपल्या प्रेक्षकांशी संवाद साधू शकतो, बोलू शकतो आणि याच्यामध्ये आपण अत्यंत महत्वाचं कंटेंट, महत्वाचा कार्यक्रमांचा भाग तयार करू शकतो की ज्या माध्यमातून आपण काही सेकंदाच्या अंतरानं अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि त्याचबरोबर दुसरा मार्ग, जर आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत सतत पोहोचायचं असेल तर याच सोशल माध्यमांवर, याच सोशल मीडियावर काही जाहिराती सुद्धा दाखवल्या जात आहेत. त्यामध्ये आपल्या शेतीविषयक जाहिराती जरी कमी असल्या तरी त्यांना सुद्धा पुढे खूप वाव आहे.
त्याप्रमाणे त्याबरोबरच आपण आपला एखादा ब्रँड घेऊन त्याची एक आपण ब्रँड आपला तयार करू शकतो. आणि ह्या सोशल मीडियातून आपल्या ज्या वेबसाईट असतात त्या वेबसाईट पर्यंत, कारण हे सोशल मीडियाचे माध्यम नाही म्हटलं तरी त्यांना स्टोरेजचे वगैरे काही लिमिटेशन असतात, बंधन असतात. त्यामुळे आपण जर आपली वेबसाईट तयार केली आणि त्या वेबसाईटवर जर आपली अद्ययावत माहिती असेल तर ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्हॉट्सअप मधून, युट्यूब मधून आपण आपल्या वेबसाईटला जर लिंक दिली तर वेबसाईट मधून आपली सगळी डिटेलमध्ये माहिती आपल्या ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या लोकांपर्यंत पोहोचू शकते. आणि हे अत्यंत महत्वाचं, हे सोशल मीडियाचं नेटवर्क हे आपल्याला मोफत मिळत आहे, त्यामुळे त्याचा आपल्याला जरी परिणामकारकपणे वापर करायचा असेल तर ह्या माध्यमाचा मला वाटतं आपण खूप वापर करून यायला हवा. आणि म्हणूनच मी सुरुवातीला आपल्या ह्या सहाय्यक कृषी अधिकारी फेसबुकच्या चमूचं जे कौतुक आणि अभिनंदन केलं ते याचसाठी की त्यांनी आपल्या शेतकरी वर्गाची, कृषी विषयक ज्यांना आवड आहे त्यांची, त्यांची एक काय म्हणतो आपण त्यांना आवड ओळखलेली आहे आणि त्या माध्यम या फेसबुकच्या माध्यमातून ते वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या विषय तज्ञांना आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. परत एकदा सगळ्यांचं अभिनंदन. आणि याच्यामध्ये एक धोका पण असू शकतो, या सोशल मीडियाच्या माध्यमातून काही वेळा आपण आपली महत्वाची माहिती सुद्धा नकळत आपल्या ती तिथे जाऊ शकते, लोकांपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे त्याच्यामध्ये हा त्याचा एक गैरफायदा असू शकतो. त्याचबरोबर कधी एखाद्या गोष्टीवर आपल्याला याचा खूप निगेटिव्ह फीडबॅक सुद्धा येण्याची शक्यता असते आणि त्यामुळे मग आपल्याला कधी कधी अनावश्यक माहिती किंवा जी अप्रिय माहिती जर लोकांपर्यंत पोचली तर मग आपल्याला कधी कधी खूप गांगरल्यासारखं होण्याची शक्यता असते. आणि आपण याच्यावर जर कॅम्पेन जर केले तर त्या कॅम्पेनवर थोडासा वेळ जर दिला आणि योग्य पद्धतीने जर केले ते आपण आपल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. पण साधारण हे मास मीडियाची ही साधनं आहेत ही वन वे ट्रॅफिक सारखी आहेत. आपण याच्यातून भरपूर माहिती देत असतो पण ती फक्त देणारा देत असतो, जो आपल्याला लोकांकडून प्रतिसाद यायला हवाय तो प्रतिसाद तसा उशिरा पोहोचत असतो. ती जर आपण थोडीशी टेक्नॉलॉजी जर बघितली तर मला वाटतं त्याच्यातून आपण जास्तीत जास्त ह्या माध्यमांचा वापर आपल्यासाठी करून घेऊ शकतो. तर अशी ही आपली मास मीडिया किंवा प्रसार माध्यम यामध्ये शेतीविषयक माहिती आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत, विशेष करून आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचा परिणामकारकपणे कसा वापर करू शकतो ही माहिती आपल्यापर्यंत देण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे. आणि नाही म्हटलं तरी आज जरी सोशल मीडिया खूप परिणामकारकपणे काम करत असेल, कारण मोबाईल सारखं साधन आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये आलेलं आहे, फक्त आपण एका क्लिकच्या अंतरावर अंतरावर आहोत. एक क्लिक केली तर आपली जगातली कोणतीही माहिती आपल्या मोबाईलच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचू शकते, पण त्याचा योग्य वापर करणं हे आपल्याच हातामध्ये आहे. आणि तो जर आपला हा योग्य वापर आपल्या कृषीविषयक तंत्रज्ञानाला जोड देऊन जर केला तर मला वाटतं आपल्या ह्या भारतभरच्या नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील कोणतंही कृषी संशोधन असेल ते आपल्या शेतकऱ्यांपर्यंत खरोखर पोहोचू शकतं असं मला या निमित्तानं सांगावं असं वाटतं. फक्त गरज आहे ती योग्य प्रसार माध्यम निवडण्याची की ज्या योगे आपण आपल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकू आणि आपलं हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपलं हे जे सहाय्यक कृषी अधिकारी फेसबुक पेज काम करत आहे ते सुद्धा खरंच प्रशंसनाला पात्र आहे असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद सर. काही प्रश्न फेसबुकवर असतील तर श्री भोर सर आपण अवश्य. तोपर्यंत मीच एक माझा स्वतःचा प्रश्न विचारू इच्छितो. सर, आता 2017 मध्ये आपण सेवानिवृत्त झालात, साधारण 3 वर्षाचा काळ लोटलेला आहे. या दरम्यान आपण आता प्रसार माध्यमामध्ये तर पत्रकारिता वगैरे आपण केली ते पोहोचलात,
पण प्रत्यक्ष शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून असे कार्यरत आहात का, याविषयी थोडं जाणून घ्यायचं होतं. हो, कार्यरत मी आहेच. आता जसं आपला हा सहाय्यक कृषी अधिकारी फेसबुकचं पेज आहे, यामध्ये आणि कोविडच्या परिणाम कारणतेमध्ये ज्यामुळे कोविडचा परिणाम जसा वाईट झालेला आहे, पण त्याचबरोबर त्याचे जरा काही चांगल्या बाजू सुद्धा आपल्या निदर्शनास आल्या असतील. कारण झूम सारखं माध्यम त्यामध्ये आलेलं आहे आणि आपण जगाच्या कोणत्याही भागामध्ये असाल तर या झूमच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत आहोत. आणि खरंच हे एका दृष्टीनं म्हटलं वरदान असं म्हणता येणार नाही, पण त्याच्याकडे जर आपण पॉझिटिव्हली जर पाहिलं तर मला वाटतं कोविडने हा एक चांगला आपल्याला एक साधन दिलेलं आहे की त्यातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत आहोत. अशाच प्रकारचे झूमवरील वेबिनार मी बऱ्यापैकी देत असतो. आता नुकताच एक ICAR वेबिनार झाला होता, त्यामध्ये ऑडिओ व्हिज्युअल प्रोडक्शन फॉर सोशल मीडिया, म्हणजे आपण ज्या सोशल मीडियावर, व्हॉट्सअपवर म्हणा, युट्यूबवर म्हणा, ज्या छोटे छोटे माहितीपट, ज्या छोट्या छोट्या मुलाखती देत असतो, त्या मुलाखतींचं कशी निर्मिती करावी, त्यांचं ऑडिओ व्हिज्युअल कसं करावं, त्याबद्दलचा एक वेबिनार झालेला होता. त्याचप्रमाणे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे काही वेबिनार झालेले होते. या सगळ्यांमध्ये मी जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा ह्या माध्यमातून आपल्या शेतकरी माध्यमांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो, आपल्या कृषी संशोधकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आपली ही जी नाही म्हटलं तरी अजूनही लोकांना कॅमेराच्या समोर जाणं थोडस अवघड वाटतंय. जरी आपल्या मोबाईलवर कॅमेरा असेल तर कॅमेराने आपण चित्रित करत असतो, कॅमेरा कुठे लावला त्याच्यासमोर चित्रही दिसत असतं, पण त्याच्या मागे जे कौशल्य असतं त्या कौशल्याचा वापर जर आपण करून फोटोग्राफी केली, चित्रण केलं, तर त्याची परिणामकारकता ही कितीतरी पटीने जास्त असते. मला नेहमी आठवतं कधी कधी आपण आपला कॉलीफ्लॉवरचा जर कांदा लांबून बघितला तर आपल्याला तो लहान वाटतो, पण तुम्ही जर तो क्लोजअप मध्ये घेता तर तो प्रचंड मोठा दिसतो. आणि काही वेळा मला शेतकऱ्यांनी प्रश्न पण विचारला होता, ही एवढ्या मोठा कांदा असलेली कोबी तुम्हाला कुठे मिळाली? मग त्यांना सांगावं लागलं की हे चित्रीकरणाचं तंत्र आहे. या तंत्राचा जर आपण योग्य पद्धतीने जर वापर केला तर मला वाटतं आपलं हे शेतीविषयक तंत्रज्ञान आहे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत परिणामकारकपणे पोहोचू शकतं. तसंच ज्या शेतावरच्या काही किडी आपल्या उघड्या डोळ्यांनी आपल्याला दिसत नाहीत, पण त्याच्यावर जर आपण मायक्रोस्कोप त्या कॅमेऱ्यावर लावला आणि त्या किडींचं जर चित्रीकरण केलं तर त्या किडी कशा दिसतात, त्यांची हालचाल कशी असते, त्यांचा रंग कसा असतो हे शेतकऱ्यांना ओळखायला सोपं जातं. आणि साधारण ते आपल्या शेतावरील पिकांना कशा प्रकारे नासाडी करत असतात, नाश करत असतात हे सुद्धा त्यांना बघता येतं. म्हणजे जाताना जरी त्यांचा एखाद्या किड्याने आपल्या झाडाच्या शेंड्यावर किंवा रोपाच्या शेंड्यावर बारीकसा होल पाडला असेल, छिद्र पाडलं असेल, ते आपल्या नेकेड डोळ्यावर दिसतंय, पण जे त्याची ज्या किड्याने पाडलेला तो किडा कधी कधी दिसत नाही आपल्याला. तर हे चित्रीकरण जर आपण योग्य पद्धतीने केलं, परिणामकारकपणे केलं, तर ते मला वाटतं शेतकऱ्यांना आपल्या खूपच मार्गदर्शक होऊ शकत. होय, बरोबर. जमदाडे सर, काही प्रश्न? फेसबुकला प्रश्न येण्यापेक्षा प्रतिक्रिया आल्या छान, खूप सुंदर कार्यक्रम म्हणून त्याचं वाचन करा. विशेष म्हणजे रेखा नार्वेकर मॅडमच्याच त्यांनी खूप कौतुक केलंय कार्यक्रमाचं. गावाणी सर, तुम्ही काही प्रश्न घ्या. प्रश्न नाहीत, फक्त आमची माती आमची माणसं हा कार्यक्रम खूप सकारात्मक होता आणि आहे, त्याच्याबद्दल लोकांचे फीडबॅक आहेत. बोल सर. सर, आपले आपली माती आणि आमची माणसं याचे काही आपले अनुभव असतील ते आम्हाला शेअर केले तर खूप बरं होईल. असं याच अनुषंगानं असं विचारायचं होतं भोर साहेबांच्या अनुषंगानं. गाव रहाटी हा कार्यक्रम आहे की त्याच थोडस ते तांत्रिक भाषा किंवा टेक्निकल भाषेमध्ये तज्ञ बोलत असल्यामुळे शेतकऱ्यांना आपलासा वाटला नाही. मग त्यानंतर तुम्ही काय उपाययोजना केल्या, तुमची ऍज अ टीम लीडर म्हणून तुम्ही तिथे काय काम केलं आणि तो पुन्हा ते सांगा. नाही, आता मी आपल्या बोलण्याच्या ओघामध्ये सांगितलं की ज्यावेळी दूरदर्शन आपल्या भारतामध्ये आला आणि विशेष करून 2 ऑक्टोबर 1972 साली दूरदर्शन मुंबईची स्थापना झाली, त्यावेळी प्राधान्यानं तिथे कृषीविषयक आणि शैक्षणिक कार्यक्रमांची निर्मिती होत होती. तर त्यावेळी आपण गाव रहाटी ह्या शीर्षका अंतर्गत हे कार्यक्रम सुरू केलेले होते. त्यावेळी आपल्याला आपल्या नाव आठवत असेल अशोक डोंबरे त्यावेळी कार्यक्रमाचे निर्माते होते.
त्यानंतर शशिकांत भोसले होते, सर्जेराव चौधरी होते, असे अनेक निर्माते आणि सगळे कृषी विषयातले आपले पदवीधर होते. तर सगळ्यांनी आपला हा कृषी विषयक कार्यक्रम यशस्वीपणे निर्मित आणि प्रसारित त्यावेळी केलेला होता. पण ज्या त्या शीर्षकामध्ये जी आपुलकी आणि जवळीक शेतकऱ्यांना वाटत नव्हती, ती ह्या आमची माती आमची माणसं ह्या शीर्षकामधून येते असं वाटलं. आणि साधारण 76-78 सुमारास आपल्या ह्या कार्यक्रमाचं नाव आमची माती आमची माणसं असं नामांतरण करण्यात आलं. आणि नंतर मग 81 नंतर आम्ही त्याला ते एक शीर्षक गीताची जोड दिली आणि त्यामुळे त्याची परिणामकारकता खूप वाढत गेली. जे शब्द आहेत ते शब्द शांताराम नांदगावकर सारख्या प्रथितयश कवींनी लिहिलेले आहे. ही काळी आई धनधान्यदायी जोडती मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माणती आमची माणसं असं हे शीर्षक गीत आपण तयार करून त्यांच्याकडून घेतलेलं होतं आणि त्याच्यावर समर्पक व्हिज्युअल दृश्य त्यांची जोड त्याला दिलेली होती. आणि हा कार्यक्रम जास्त परिणामकारकपणे करण्यासाठी आम्ही जो एक प्रयत्न केला तो म्हणजे हा होता की जास्तीत जास्त बाह्य चित्रणावर आधारित कार्यक्रम ठेवलेले होते. बाह्य चित्रणामध्ये मुलाखती पण होत्या पण नंतर मुलाखतींचा भाग कमी करत फक्त दृश्य माध्यमातून जिथे जी चित्रीकरणाची स्थळं आहेत ती जे उत्तम रीतीने दिसतात, ज्याच्यात निसर्ग सौंदर्य चांगलं आहे, इथे शेतातले पिके उभी आहेत चांगले आहेत, याच्यावर जास्त भर दिला. त्याचप्रमाणे जरी नुसती माहिती आणि शिक्षण केलं तर लोकांच्या कधी कधी डोक्यावरून जात असतं, मग ते थोड्याशा मनोरंजनाच्या माध्यमातून आपल्याला लोकांपर्यंत जाता येईल का असा विचार करून आम्ही त्या काळी म्हणजे 1985 साली आपला गप्पा गोष्टी हा कार्यक्रम मीच निर्मित केला होता, तो कार्यक्रम सुरू केला. आणि त्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं होतं की त्यामध्ये जी येणारी पात्र ती पात्र आपल्यातलीच कोणीतरी, आपलेच नातेवाईक, आपलेच भाऊबंध आहेत की काय, इतकी ती उभेभूक पात्र आपण त्यातून उभी केलेली होती. आणि ती गावच्या पारावर जेव्हा गप्पा मारतात संध्याकाळी तर गावच्या पाटलापासून तर आपण काय म्हणतो गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत सगळे विषय ते जे आपण संध्याकाळी शेतातून दमून आल्यानंतर सगळे मिळून मारत असतो त्या गप्पा त्याच्यामध्ये चालत असत. आणि त्या गप्पांच्या माध्यमातून मध्येच आम्ही काही तांत्रिक माहिती देत असून ती लोकांपर्यंत खूप पोहोचत होती. त्याचं दुसरं वैशिष्ट्य असं होतं की आमचा एक उद्देश असा होता की आपण हा ग्रामीण आणि शेतकरी वर्गासाठी हा कार्यक्रम तयार करतोय आमची माती आमची माणसं. पण आज झालंय काय, मुंबई घ्या, नागपूर घ्या, औरंगाबाद घ्या, पुणे घ्या, शेवटी व्यवसाय आणि नोकरी निमित्त आलेले कोण आहेत, आपले गाव ग्रामीण भागातलेच प्रत्येक घरातला एक माणूस या शहरांमध्ये राहत असतो. या शहरातल्या लोकांपर्यंत जरी आपण पोहोचलो तर कधी नकळतपणे ते आपले ह्या कार्यक्रमाचे दूत म्हणून गावाकडे जात असतात. आणि त्यावेळी कार्यक्रमाची इतकी प्रसिद्धी झाली की हे शहरात राहणारे लोक ज्यावेळी आपल्या गावाकडे जात असत त्यावेळी त्यांनी आपल्या घरच्या लोकांना सांगितलं की हा गप्पा गोष्टी कार्यक्रम तुम्ही पाहत जा, त्याच्यातून आपली शेतीविषयक माहिती दिली जाते असं नाही, पण आपल्या गावातल्या ज्या घटना ज्या आपल्या अवतीभोवती घटना घडतात त्या सगळ्यांचं वर्णन आपल्या घरातल्याच माणसं आपल्याला सांगतात की काय असं त्यामध्ये सांगत त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितलं जातं. आणि असा हा आपला गप्पा गोष्टीचा कार्यक्रम त्यावेळी 1985-1990 या काळामध्ये 100 भागांमध्ये तो प्रसारित झालेला होता. आणि सांगण्याची अभिमानाची गोष्ट अशी आहे की त्या कार्यक्रमाची नोंद आपल्या BBC वाहिनीने सुद्धा घेतली होती की शेतकऱ्यांसाठी अत्यंत परिणामकारकपणे जर कार्यक्रम कोणता असेल तो हा मुंबई दूरदर्शनचा आमची माती आमची माणसं अंतर्गतचा गप्पा गोष्टी हा आहे. कारण या गप्पा गोष्टीमध्ये एक उखाणा होता, उखाणा सगळ्यांना माहितीच आहे, त्यानंतर उखाणा ऐकण्यासाठी हा आपला कार्यक्रम बघितला जात असे. या आठवड्यात आम्ही उखाणा सांगायचो, पुढच्या आठवड्यामध्ये त्याचं उत्तर सांगायचं, तर गेल्या आठवड्यातल्या उखाण्याचं उत्तर आणि पुढचा उखाणा काय असेल याची उत्सुकता लोकांना असायची. आणि त्यासाठी सुद्धा हा कार्यक्रम खूप बघितला जायचा. आणि खरंच त्या काळामध्ये हा कार्यक्रम लोकांपर्यंत खूप आपल्या ही कृषी विषयक माहिती त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने पडलेली पोहोचलेली आहे. दादाने सर तुम्हाला प्रश्न विचारायचा काय? बर गायधनी साहेब आहेत वर्ध्यावरून आपल्या सोबत, आवाज पोहोचत नाही वाटत त्यांच्यापर्यंत. पाटील साहेब बोला. गप्पा टप्पा या गोष्टीमध्ये साधारणतः ज्येष्ठ कलाकार रवी पटवर्धन साहेब असतात, जयंत ओक सर होते, बरीचशी नावं की जी पुढे जाऊन हिंदी मराठी चित्रपट होते, माया गुर्जर होत्या, पांडुरंग कुलकर्णी होते, वसंत खरे होते, मानसिंग पवार ते गप्पा गोष्टीचं लेखन करत असत, राजन पाटील,
अनेक लोकांनी त्या कार्यक्रमातून आपल्या सहभाग झाले. आणि असं म्हणायला हरकत नाही की आपल्या गप्पा गोष्टीच्या काळा कार्यक्रमामुळे त्यांना सुद्धा आपला थिएटर नाटक प्रेक्षकगृह आणि चित्रपट यामध्ये परत त्यांचं करिअर नव्यानं सुरू झालं की काय असं त्यांचे सुद्धा अनुभव खूप चांगले आहेत त्या बाबतीत. अगदी अगदी सर. मग थोडस माहितीपटाबद्दल काय बोलू शकता? 1989 चं जे चेकोस्लोवाकिया इथे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये तुम्ही स्वतः डॉक्युमेंटरी तयार केलेली होती. तो ग्रीन गोल्ड नावाचा माहितीपट होता. खरं तर आम्ही तो एशियाटिक रिजन साठी निर्मित केलेला होता. कदाचित आपल्याला माहिती असेल बिट्टू सहगल म्हणून एक एन्व्हायरमेंटलिस्ट आहेत, त्यांच्या सहयोगाने तो माहितीपट आम्ही निर्मित केला होता. त्याच्यामध्ये महत्वाचं कसं असतं की हे आपण माणूस, जंगल, जंगलातले प्राणी आणि आदिवासी यांचं एक जीवनचक्र त्या गोष्टींशी जोडलेलं असतं. आणि जो जंगलांचा जो ऱ्हास, जंगलांची जी तोड मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे, त्यामुळे ह्या जंगली प्राण्यांचं, त्याच्यावर अवलंबून राहणाऱ्या आदिवासी लोकांचं जीवन कसं नष्ट पावत चाललेलं आहे किंवा त्यांचा कसा नाश होत चाललेला आहे, त्याचं सगळं चित्रीकरण त्याच्यामध्ये आम्ही केलेलं आहे. म्हणजे जंगलाच्या खाली जी पानं पडतात, त्या पानांच्या खाली ज्या मुंग्या, त्या पानांच्या सडलेल्या पानांच्या भागावर जीवन जगत असतात. जरी तुम्ही जंगल तोड केली तर ही पानं पडणार नाही. ती पानं नसल्यामुळे ह्या मुंग्यांचं सुद्धा जीवन नष्ट होऊ शकतं. त्याचप्रमाणे हत्तीसारखा प्राणी ज्याला जंगल आवश्यक आहे, किंवा बिबट्या म्हणा किंवा वाघ म्हणा, यांच्या सगळ्या जंगली प्राण्यांसाठी हे जंगल आवश्यक आहे. ह्या जंगलाची जर तोड झाली तर त्यांचं जीवन कसं सैरभैर होऊ शकतं हे आपण आता महाराष्ट्रातल्या काही ग्रामीण भागामध्ये सध्या अनुभवतोय. विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे बिबट्यांचं प्रस्त माजलेलं आहे, त्याचं कारण हेच आहे की कुठेतरी आपण ह्या निसर्गाच्या समतोलाला समतोल बिघडवत आहोत. आणि हा समतोल बिघडल्यामुळे त्याचे जे दुष्परिणाम आहेत, ते दुष्परिणाम कसे आपल्याला भोगावे लागतील त्याचं चित्रीकरण त्याच्यामध्ये होतं. आणि हा जर जंगलाची तोड थांबवायची असेल, जंगलांचा ऱ्हास जर थांबवायचा असेल, तर काय आपण उपाययोजना करायला हव्यात हे त्या चित्रपटामध्ये, त्या माहितीपटामध्ये आम्ही चित्रित केलेलं होतं आणि परिणामकारकपणे सांगितलेलं होतं. त्यामध्ये भारतभरचे जे एन्व्हायरमेंटलिस्ट म्हणा किंवा बहुगुणासारखे ज्यांची चिपको मुवमेंट, चिपको आंदोलन प्रसिद्ध होतं त्यांच्यापासून, तर जे मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट ज्यांच्या मोठे मोठे कारखाने आहेत त्यांच्याकडून सुद्धा अशी माहिती घेतली होती की ही जंगल सांभाळणं हे किती आपल्याला आवश्यक आहे, किंवा नवीन जंगलांची, नवीन झाडांची लागवड करणं आजच्या घडीला किती आवश्यक आहे. तो त्यावेळी आम्ही 1988 साली हा माहितीपट निर्माण केला होता आणि तो खूपच परिणामकारकपणे निर्मित झालेला होता. हो सर, अगदी. सर, एक प्रश्न आलाय आपल्याला संदीप भुजबळ सरांचा. नव्या पिढीतल्या शेतकऱ्यांनी आणि पत्रकारांनी शेतीकडे कसं पाहिलं पाहिजे? परत एकदा कळला नाही मला. नव्या पिढीतल्या शेतकऱ्यांनी आणि पत्रकारांनी शेतीकडे कसं पाहिलं पाहिजे? खूप महत्वाचा प्रश्न आहे. आपले कृषी पदवीधर आज नाही पाहिलं तरी प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत आणि विशेष करून पत्रकारिता क्षेत्रामध्ये सुद्धा आहेत. त्याच्यामध्ये आपण कृषी पत्रकार तरी म्हणत नसतो. कृषीच्या शिवाय ज्यांना कृषीविषयक बॅकग्राऊंड आहे असे अनेक पत्रकार आहेत जे आज मोठ्या उद्यानवर अनेक पत्र वर्तमानपत्रामध्ये काम करीत आहेत. या पत्रकारांनी आपल्या ह्या शेतीच्या व्यवसायाकडे एका नवीन नजरेनं, नवीन दृष्टिकोनातून बघणं आवश्यक आहे असं मला वाटतं. शेतीच्या संशोधनाला, शेतीच्या विकासाला अशी सकारात्मक प्रसिद्धी देणं खूप गरजेचं आहे. आणि ही प्रसिद्धी कुठे ना कुठे आपल्या शेतीशिवाय जो प्रेक्षक वर्ग आहे, जे कारखानदार आहेत किंवा जे राज्यकर्ते आहेत, त्यांच्या नजरेसमोर पोहोचवणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि जे ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांमध्ये आजचे जे ज्वलंत प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना वाचा फोडणं खूप गरजेचं आहे. आपण शेतकरी आहोत, शेतकऱ्यांना ह्या प्रश्नांची उकल आहे, जाण आहे, माहिती आहे. पण ही जाण, उकल, माहिती ही राज्यकर्ते, कारखानदार आणि इतर जे शेतीच्या व्यवसायावर अवलंबून आहेत त्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याची मला वाटतं जबाबदारी आपल्या कृषी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांची, त्याचबरोबर इतर पत्रकारांची सुद्धा आहे असं मला वाटतं.
आणि आपल्या शेतकऱ्यांनी आपल्या ह्या शेती व्यवसायाकडे नेहमी सकारात्मक दृष्टीनेच बघितलं पाहिजे. आपल्या काळ्या आईवर आपण प्रेम केलं पाहिजे. आपण जर काळ्या आईवर प्रेम केलं तर ती सुद्धा आपल्याला भरभरून प्रेम देईल आणि आपल्या विकासामध्ये आपल्या पुढे जाण्याच्या मार्गामध्ये एक महत्वाचा सहभाग महत्वाचा हातभार देईल असं मला वाटतं. सर अजून एक प्रश्न आहे, येणाऱ्या काळामध्ये शेती आणि मानवावर जे संकट येऊ घातलेत थोडक्यात करोना सारखं संकट असेल तर याचं निवारण करण्यात माध्यम काय भूमिका बजावू शकतात? आपलं मला वाटतं आज शेती संशोधनामध्ये खूप प्रगती होत चाललेली आहे. आपला नुकताच अनुभव असा असेल की विशेष करून काही वर्षांपर्यंत आपण हवामान शास्त्राचे जे अंदाज येत असत त्या अंदाजांना खूप म्हणजे ते बेभरवशाचे असत. आता 4 दिवस पाऊस पडेल तर नेमका पाऊस पडणार नाही असे त्यामध्ये थोडीशी आपला अनुभव होता. पण तुम्ही गेल्या 2 वर्षांमधले जर हवामानाचे अंदाज बघितले तर ते तंतोतंत जुळत आहेत. याचाच अर्थ काय झाला की आपण खूप या शास्त्रज्ञामध्ये या विज्ञानामध्ये प्रगती केलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला सगळे वादळांबद्दलचे घ्या किंवा पावसाळ्याचे घ्या उन्हाळ्याचे घ्या सगळे शेतीविषयक हवामाना बदलाचे अंदाज आपल्याला तंतोतंत वर्तवता येतात. आणि हे सगळं होत असलं तरी आपल्या सगळ्या पत्रकारांनी सगळ्या आमच्या पत्रकार बांधवांनी याच्याकडे सकारात्मक दृष्टीने बघून आपल्या ह्या सगळ्या संशोधनाला या विकासाला नक्कीच प्रसिद्धी द्यायला हवी. आपण ज्यावेळी चांगली घटना घडते म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला बातमी मिळत नाही. साधारण काय होतं, कुत्रा माणसाला चावला तर बातमी होत नाही पण माणूस जर कुत्र्याला चावला तर त्याची बातमी होते तसं असतं. म्हणून आपल्या शेती क्षेत्रामध्ये सुद्धा अशी अनेक चमत्कार आहेत. चमत्कार म्हणता येईल असं नाही पण अनेक गोष्टी अशा आहेत की त्याच्यामध्ये खूप संशोधन झालेलं आहे, खूप विकास झालेला आहे आणि त्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्या लोकांच्या समोर येतोय. या सकारात्मक दृष्टिकोनाला सकारात्मक गोष्टींना जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यायला हवी आणि ही आजच्या सगळ्याच माध्यमांची त्यामध्ये दूरदर्शन असो आकाशवाणी असो सोशल मीडिया असो किंवा वर्तमानपत्र असो आपला कृषीविषयक जो एक अॅग्रोवन नावाचा वर्तमानपत्र आहे ते असो ह्या सगळ्यांनी आपल्या ह्या शेतीकडे सकारात्मक दृष्टीनेच बघायला हवं आणि जास्तीत जास्त सकारात्मक माहिती आपल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायला हवा. गावाने साहेब एखादा प्रश्न नाही सर. अजून एक प्रश्न जलसंधारणाच्या बाबतीत सुधाकर नाईक साहेबांनी पॉलिसी आणली होती आणि त्यामध्ये पण आता मी प्रचार प्रसारासाठी त्याच म्हणजे सह्याद्री वाहिनीवरून केला होता तर ते कसा केला होता ते सांगू शकाल? कोणता कार्यक्रम? जलसंधारणाच्या बाबतीत सुधाकर राव नाईक साहेबांनी जे धोरण अमलात आणलं होतं राबवलं होतं तर त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तुम्ही काय काय कार्यक्रम केले किंवा कसा केले? हो, जलसंधारणाचे तुम्ही जर आपलं नियमित आमची माती आमची माणसं कार्यक्रम जर नियमित बघितला असेल तर त्यामध्ये आठवड्याला एक तरी कार्यक्रम आपण जलसंधारणाचा करत असो आणि साधारण त्यामध्ये एक ते जलसंधारणाचे कार्यक्रम लोकांपर्यंत परिणामकारकपणे पोहोचवण्यासाठी आपण 20 मिनिटाचा एक सलग कार्यक्रम करण्यापेक्षा 3 ते 4 मिनिटांमध्ये जलसंधारणाच्या बद्दलच्या छोट्या छोट्या क्लिप्स जर केल्या तर त्या जास्त परिणामकारकपणे लोकांपर्यंत पोहोचू शकतात असं माझा अनुभव आहे. आणि म्हणूनच आम्ही थेंबथेंब पाणी असं घेऊन थेंबथेंब पाणी धरती सुहानी म्हणजे पाण्याचा वापर जर योग्य वापर केला तर आपण कसं सोन्यासारखं किंवा भरपूर पीक घेऊ शकतो अशा प्रकारचे 5 मिनिटाचे कार्यक्रम आम्ही केलेले आहेत. जलसंधारणाबरोबरच कदाचित आपल्या स्मरणात जर असेल तर आपण स्वच्छतेकडून समृद्धीकडे असा जो स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम आदरणीय आर आर पाटील असताना ग्रामविकास मंत्री असताना जो महाराष्ट्रभर स्वच्छता कार्यक्रम आपण राबवला होता तो कार्यक्रम लोकांपर्यंत जास्तीत जास्त प्रभावीपणे पोहोचवण्यामध्ये दूरदर्शनचा मोठा सहभाग आहे असं मला वाटतं. आणि ही स्वच्छतेची चळवळ गावागावात खेड्याखेड्यात जी पोहोचवली गेली ती आपल्या ह्या स्वच्छता विषयक कार्यक्रमातूनच स्वच्छतेकडून समृद्धीकडे ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहोचवली गेलेली आहे. बरं साहेब गव्हाणे साहेब
ओके खूप खूप धन्यवाद फुलसुंदर सर. कृषी विकासामध्ये आजची जी प्रसार माध्यम आहे त्यांची भूमिका काय आहे आणि त्याचं महत्व किती याबद्दल आमच्या फेसबुक लाईव्ह आणि फार्म बुक जे चॅनल आहे त्यावर आपली भूमिका मांडली आणि त्याचं महत्व मांडलं. गेली 36 वर्ष शासन सेवेमध्ये असताना जी धनधान्य देणारी काळी आहे तिची सेवा केलीस, पण शासकीय सेवा संपल्यानंतर सुद्धा तुम्ही ती सेवा तुमची अखंडपणे चालू ठेवलेली आहे आणि हे करता करता जी काळ्याची सेवा करणारी माणसं आहेत त्यांची मनं जोडण्यास सुद्धा तुम्ही काम केलेलं आहे. कारण ही जी सोशल मीडिया सध्या आलेलं आहे, पण त्याच्या अगोदर आपल्याकडे दूरदर्शन एकमेव चॅनल होतं की लोक प्रत्यक्ष बघता येत होतं आणि तिथं विचाराची देवाणघेवाण किंवा कुठला शेतकरी काय करतो नवीन संशोधन काय आहे हे खूप चांगलं प्रभाव माध्यम होतं. सोशल मीडिया हल्ली आलेलं आहे आणि सोशल मीडियावरची माहिती आणि दूरदर्शनची माहिती ह्याच्यामध्ये खूप तफावत आहे. कारण खात्रीशीर माहिती किंवा 100% खरी माहिती आपल्या दूरदर्शन किंवा सह्याद्री वाहिनीवरच मिळायची. कारण सोशल मीडियामध्ये हल्ली बऱ्याचशा माहिती खात्रीशीर असेलच किंवा बरोबर असेल हे सांगू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्याच्या हक्काचं एक व्यासपीठ किंवा शेतकऱ्याच्या हक्काचं एक जागा जिथं माहिती मिळेल असं एक खूप चांगली माहिती आपण गेली 36 वर्ष लोकांना किंवा शेतीची आणि काळ्याची केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्यासाठी की आम्ही सुद्धा हे छोटासा उपक्रम सुरू केलेला आहे महाराष्ट्रातले सर्व कृषी सहाय्यकांनी एकत्र येऊन आणि आजचा आमचा 100वा हा वेबिनार होता. या 100व्या वेबिनारचा महत्व वाढवण्यासाठी आपण वेळ दिला त्याबद्दल मी सहाय्यक कृषी अधिकारी फेसबुक पेज आणि फार्मबुक युट्यूब चॅनल आणि महाराष्ट्रातले तमाम शेतकऱ्यांच्या वतीने आपला आभार मानतो आणि तुम्ही वेळ दिला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं धन्यवाद. सर्वांचे आभार आणि धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद सर.